प्रिय विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, आजच्या ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या तिसऱ्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो. आज आपण तिसऱ्या भागातला जो महत्त्वपूर्ण अभ्यास आहे तो करणार आहोत. तत्पूर्वी आपण थोडीशी आवृत्ती बघूया. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या पाठामध्ये पहिल्या दोन भागांमध्ये आपण काय काय अभ्यास केला जरा आठवूया आपण. मग या पहिल्या भागांमध्ये सर्वात महत्वाचं ऐतिहासिक ठेव्याचं जतन करायचं म्हणजे काय, तर जी काही आपली इतिहासाची महत्वपूर्ण साधनं आहे ते साधनं जपली पाहिजे. मग आता ही साधनं आपण कशी जपतो, तर ही साधनं जपण्यासाठी आपल्याला ग्रंथालय महत्वाचे असतात, वस्तू संग्रहालय म्हणजे म्युझियम महत्वाचे असतात, त्याचबरोबर अभिलेखागार ही महत्वाचे असतात. मग जी साधनं आहे इतिहासाची, जी साधनं आहेत, मौखिक साधनं आहेत, भौतिक साधनं आहेत, लिखित साधनं आहेत, त्या साधनांना जपण्यासाठी करावयाच्या कृती आणि उपयुक्त प्रशिक्षण, त्याची माहिती आपण पहिल्या भागात अगदी सुरुवातीला बघितली. त्यानंतर आपण आपल्या देशामध्ये पाश्चात्य देशांमध्ये असणारी महत्वपूर्ण म्युझियम संग्रहालय, आता इथं तीन पार्ट नीट लक्षात ठेवायचे, म्हणजे संग्रहालय वेगळा भाग आहे, ग्रंथालय वेगळा भाग आहे, अभिलेखागार हा वेगळा भाग आहे. मग पाश्चात्य संग्रहालयामध्ये आपण पहिलं संग्रहालय कोणतं बघितलं, लुरूव संग्रहालय, जे फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये आहे. फ्रेंच राजघराण्यातल्या लोकांनी हे संग्रहालय 18व्या शतकामध्ये निर्माण केलेलं दिसून येतं. आणि मग त्या संग्रहालयामध्ये लिओनार्दो द विंची हा जगप्रसिद्ध चित्रकार, त्याची मोनालिसा ही पेंटिंग पण आहे. नेपोलियन बोनापार्टनं जेव्हा अनेक ठिकाणी स्वाऱ्या केल्या, मायदेशी येताना त्याने अनेक कलावस्तू आणल्या, त्याही त्या संग्रहालयात आहेत. त्यामुळं लुरूव संग्रहालय महत्वपूर्ण आहे. त्यानंतर दुसरं संग्रहालय बघितलं, ब्रिटिश संग्रहालय, जे इंग्लंडमध्ये लंडन या ठिकाणी प्रामुख्याने आहे. तिसरं संग्रहालय बघितलं, नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, अमेरिकेत असणारं हे महत्वपूर्ण संग्रहालय, जे वॉशिंग्टन या राजधानीमध्ये आहेत. तर अशा पाश्चात्य संग्रहालयांची माहिती आपण बघितली, त्याच्यानंतर भारतातल्या संग्रहालयांची माहिती बघितली, आणि त्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय त्याची पण माहिती आपण बघितली. दुसऱ्या भागामध्ये आपण ग्रंथालय आणि अभिलेखागार याची माहिती बघितली. मग ग्रंथालयामध्ये सुद्धा जी प्राचीन ग्रंथालय आहेत त्या ग्रंथालयामध्ये, जसं तक्षशिला विद्यापीठातलं ग्रंथालय इसवी सन पूर्व 5व्या शतकात स्थापन झालेलं आणि इसवी सन 5व्या शतकापर्यंत असणारं तक्षशिला विद्यापीठातलं ग्रंथालय, त्याच्यानंतर मेसोपोटेमिया साम्राज्यामध्ये असणारं असुर बाणीपाल या राजानं जे ग्रंथालय स्थापन केलं ते इसवी सन पूर्व 7व्या शतकातलं ग्रंथालय, आणि इजिप्त देशामध्ये असणारं अलेक्झांड्रिया हे ग्रंथालय, ही प्राचीन ग्रंथालय तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितली. त्यानंतर आपल्या भारतातल्या महत्वपूर्ण ग्रंथालयांची पण माहिती तुम्हाला सांगितली. आणि नंतर मग आपण अभिलेखागारांचा विचार केला, जिथे ऐतिहासिक दस्तऐवज जतन करून ठेवले जातात त्याला आपण काय म्हणतो, अभिलेखागार असं म्हणतो. तर आपल्या भारताचं जे अभिलेखागार आहे, जे सुरुवातीला कुठे होतं, पहिलं अभिलेखागार जे 1891 साली स्थापन झालं ते पहिल्यांदा कोलकात्याला होतं, ते अभिलेखागार नंतर 1911 साली दिल्लीला स्थलांतरित करण्यात आलं, आणि 1998 साली तत्कालीन जे राष्ट्रपती होते KR नारायणन यांनी हे राष्ट्रीय अभिलेखागार आपल्या जनतेसाठी खुलं केलेलं दिसून येतं.
म्हणजे भारतातल्या पहिल्या अभिलेखागाराची माहिती पण आपण त्यामध्ये बघितली. त्यानंतर अभिलेखागारांची माहिती बघितल्यानंतर अभिलेखागारात कोणती कामं केली जातात त्याचाही अभ्यास केला. आणि भारतातली महत्वपूर्ण अभिलेखागारं बघितली, महाराष्ट्रातली अभिलेखागारं बघितली. महाराष्ट्रातल्या अभिलेखागारांमध्ये पुण्याला, मुंबईला, कोल्हापूरला, नागपूरला, औरंगाबादला अभिलेखागार आहे. त्यातलं पुण्याचं जे अभिलेखागार आहे ना, ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण मराठ्यांच्या इतिहासाची महत्वपूर्ण असणारी जी साधनं आहेत, मोडी लिपीतील 5 कोटी कागदपत्र त्या मराठ्यांच्या साधनांमध्ये आहेत, जे पुण्यामध्ये प्रामुख्याने आहेत. म्हणून त्याला पेशवे दप्तर असंही आपण प्रामुख्याने म्हणतो. आणि त्यानंतर मग आपण कोश वाङ्मय. तर कोश म्हणजे काय ही संकल्पना समजून घेतली, कोशांचं स्वरूप आपण समजून घेतलं, आणि कोशांचे मुख्य जे 4 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं, मग त्याच्यामध्ये शब्दकोश आहे, विश्वकोश आहे, कोश सदृश वाङ्मय आहे, आणि सूची वाङ्मय आहेत. इथपर्यंतचा प्रवास आपण ऐतिहासिक ठेव्यांचं जतन यातल्या पहिल्या 2 भागांमध्ये केला. बरोबर की नाही बाळांनो? बाळांना एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला इतिहास म्हणजे असा कंटाळवाणा वाटतो वगैरे काही मुलं म्हणतात इतिहास हिस्ट्री इज डॅम बोर, असं नाहीये बाळांनो. अरे इतिहास म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याला आपल्या राष्ट्राचा इतिहास समजतो कळतो, ज्याला जागतिक स्तरावरचा इतिहास समजतो कळतो, त्याला खऱ्या अर्थानं शहाणपण येतं. कारण इतिहास हे शहाणपणाचं शास्त्र आहे, नाही का? म्हणजे महत्वाची गोष्ट आहे की गतकाळात काय घडलं, चांगलं वाईट, हे जेव्हा आपण मनापासून अभ्यासतो ना, त्यावेळेस आपल्याला शहाणपण येतं. आता पुढे काय चूक व्हायला नको, मग ती कोणत्याही क्षेत्रातली असो, आपण ज्याही क्षेत्रात असू, त्या क्षेत्राशी संबंधित आपण चुका पुढे करत नाही. म्हणून इतिहास हा महत्वाचा आहे. आणि राहिला प्रश्न, मी तर तुम्हाला अगोदरच म्हटलेला आहे की आता आपला जो काळ आलेला आहे ना, हा स्पर्धेचा काळ आहे. आणि स्पर्धेचा काळ असल्यामुळं अगदी आपल्याला कुठलीही छोटीशी नोकरी जरी मिळवायची असेल, तरी सुद्धा आपल्याला स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. म्हणून हे जे ज्ञान आहे ते अचूक लक्षात ठेवा बाळांनो. आता जरी आपल्याला वाटत असलं ना, अरे अजून तर मी 10वीतच आहे, नाही, जे नॉलेज आजपर्यंत, जे ज्ञान आपण आजपर्यंत मिळवलं, जी माहिती आपण आजपर्यंत मिळवली, ती आता खऱ्या अर्थानं आपल्याला पुढच्या काळामध्ये व्यक्त करायची आहे, जी आपल्या करिअरला कलाटणी देणार आहे. म्हणून आपण असं स्वतःला छोटं आता समजूच नका. कसं मिळेल ज्ञान, त्याच्यासाठी आपल्याला तपश्चर्या करावी लागेल. आणि काय होतं की बरेच मुलं या बाबतीमध्ये, म्हणजे जसं बघा की बरीचशी माणसं आपण बघतो की बा आपल्याला सुख मिळावं, समाधान मिळावं म्हणून परमेश्वराचं ते नामस्मरण करतात, व्रत वैकल्य करतात. पण सरस्वतीची ही जी सेवा आहे ना, ही आपल्या आयुष्याला पूर्ण कलाटणी देत असते बाळांनो. आणि आता हा तर अखेरचा भाग आहे ना, आजचं इतिहासाचं आपलं हे शेवटचं प्रकरण मी आपल्या समोर सादर करतोय. लक्षात घ्या, या वर्षामध्ये आपल्याला या COVID-19 मुळं अनेक संकटांना सामोरं जावं लागलं, पण थांबला तो संपला. धाव त्याला शक्ती आणि रस्ता सापडे, भ्रांत तुम्हा का पडे. आपण थांबायचं नाहीये, आपल्याला जीवनात उद्दिष्ट आपलं पूर्ण करायचं आहे. अरे बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपले आई बाबा खूप कष्ट करतात रे आपल्यासाठी. आणि काय आपल्याकडून काय अपेक्षा असते त्यांची, माझ्या मुलानं माझ्या मुलीनं छानपैकी शिकावं. आणि मग ते जेव्हा छान शिकतात, चांगल्या गुणांनी ते जेव्हा पास होतात, तेव्हा त्यांना त्यांच्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं. म्हणून एक काळजीपूर्वक आपण अभ्यास करायचा आहे. आता हा शेवटचा उत्साह आहे आपला, आपल्यासाठी परीक्षा आता अगदी तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहे. ज्ञान मिळवायचंय, माहिती मिळवायची, परीक्षेला तर आपण उत्तर लिहिणारच आहोत, पण मी आता 10वीला जे काही ज्ञान मिळवलं ते परिपूर्ण होतं याची खात्री आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे बाळांनो, तुम्ही ते मनापासून सगळं काम करताय. आता मला एक गंमत वाटते याच्यामध्ये,
किंवा एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा मी तुमच्यासाठी म्हणजे मनापासून, इथं प्रसिद्धीचं वगैरे काय नाही, एका गुरुला काय अभिप्रेत असतं, आपल्या विद्यार्थ्याला ते ज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझे हे छोटेसे प्रयत्न आहेत की जो जो माझा विद्यार्थी, तुम्ही सर्वच माझे विद्यार्थी आहात, म्हणजे माझ्या शाळेतले असाल दुसरे असाल, तुम्ही सगळे माझे प्रिय शिष्य आहात. आणि तुम्हाला जर माझा फायदा झाला तर मग मला समाधान आहे. आणि जीवनामध्ये समाधान हीच गोष्ट फार महत्वाची असते, तिथं पुरस्कार हे तोकडे ठरतात. लक्षात घ्या, गुरु शिष्याचं नातं केव्हा फुलतं? जेव्हा गुरुबद्दल शिष्याला जिव्हाळा निर्माण होतो, आणि गुरुनं दिलेलं ज्ञान जेव्हा विद्यार्थ्यांना उपयोगी पडतं तेव्हा गुरुला खूप आनंद होतो. आणि तीच माझी भूमिका आहे, त्या हेतून मी हे काम केलेलं आहे. आणि म्हणून माझी अपेक्षा अशी आहे की आता जो कालखंड तुमच्या समोर आहेत ना, तर तो तुम्ही त्याचा चांगला उपयोग करा, छानपैकी अभ्यास करा. चला मग आता आपण तिसऱ्या भागाला सुरुवात करूया. तर ऐतिहासिक ठेव्याचं जतन यातल्या तिसऱ्या भागामध्ये आता आपल्याला बघायचे कोश आणि इतिहास यांचा परस्पर संबंध. कोश आणि इतिहास यांचा काय परस्पर संबंध आहे हे आपल्याला समजून घ्या. कारण कोशन तुम्हाला एक तर मूळ मुद्दा माहितीये, असा कोणताही क्षेत्र नाही, कोणताही विषय नाही ज्याला इतिहास नाही. इतिहास इतका व्यापक विषय आहे, असं कोणतंच क्षेत्र नाही ज्याला इतिहास नाही. कारण प्रत्येक क्षेत्राला गतकाळ असतो, बरोबर आहे की नाही? मग कोश आणि इतिहास यांचा परस्पर संबंध काय आहे तर लक्षात घ्या, कोश आणि इतिहास या विषयामध्ये वस्तुनिष्ठतेला खूप महत्व असतं. एखाद्या महान व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला झाला 30 तारीख, तिच्यात कधीच बदल होत नाही. चहा बनवण्यासाठी साखर लागते, चहा पत्ती लागते, दूध लागते, ही वस्तुनिष्ठता आहे. तिथं थोडीच मिरची पावडर टाकून आपल्याला चालेल नाही. म्हणून कोश आणि इतिहास या विषयामध्ये वस्तुनिष्ठतेला खूप महत्व असतं. पहिला मुद्दा मी सांगितला, या दोघांमधला, कोशामधला आणि इतिहासामधला समान धागा म्हणजे वस्तुनिष्ठतेला महत्व, हा पहिला मुद्दा. आता कोश बघा, प्रत्येक राष्ट्रामध्ये कोश निर्माण होतात. प्रत्येक राष्ट्रातील, प्रत्येक भाषेतील जे विश्वकोश असतात ते वेगवेगळे असतात. कारण का? प्रत्येक राष्ट्राचा प्राधान्यक्रम जो असतो तो वेगवेगळा असतो. म्हणजे त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार प्रामुख्याने कोश बनवले जातात. म्हणून प्रत्येक राष्ट्रातील जे कोश असतात, प्रत्येक भाषेतील कोश असतात, जे विश्वकोश असतात ते वेगवेगळे असतात. याचं कारण काय सांगितलं? कारण त्यांचे प्राधान्यक्रम हे वेगवेगळे असतात. आणि इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाला कोश वाङ्मय उपयुक्त ठरतं. इतिहासाच्या अभ्यासकाला कोश वाङ्मय उपयुक्त ठरतं, तर कोश निर्मितीसाठी सुद्धा इतिहासाची जोड द्यावीच लागते. म्हणून कोश आणि इतिहास यांचा परस्पर घनिष्ठ संबंध आहे. कोश वाङ्मयासाठी इतिहासाची जरुरी असते, तर इतिहासाला सुद्धा कोश वाङ्मयाची जोड द्यावीच लागते. म्हणून यांचे परस्पर संबंध महत्वपूर्ण आहे. आता पुढची एक संकल्पना आहे, कोश हे समाजाचे मानचिन्ह असतात. का? कोश हे समाजाचे मानचिन्ह असतात का? आता कोश हे समाजाचे मानचिन्ह असतात याचं कारण असे, कोशांवरती कशाचा प्रभाव पडतो? जे कोश निर्माण होतात ना त्याच्यावरती स्वराष्ट्राची ध्येय धोरण, त्याचबरोबर जीवनमूल्य, त्याचबरोबर आदर्श यांचा प्रभाव कशावर पडतो? कोश वाङ्मयावरती पडत असतो. दुसरी गोष्ट, त्या देशामध्ये असणारं तत्वज्ञान, त्या देशातल्या असणाऱ्या परंपरा यांचाही प्रभाव कोशावरती पडत असतो. तत्वज्ञान आणि परंपरा याचाही प्रभाव कोशावर पडतो. कोशावरती मी बघितलं स्वराष्ट्राची ध्येय धोरण, जीवनमूल्य, आदर्श
यांचा प्रभाव कोशावर पडतो. दुसरा मुद्दा तत्वज्ञान, त्याचबरोबर परंपरा यांचाही प्रभाव कोशावरती पडत असतो. आणि विशेष तिसरा मुद्दा की कोशांमुळे आपल्याला आपली राष्ट्रीय अस्मिता जागी करता येऊ शकते, राष्ट्रीय अस्मिता जागी करता येऊ शकते. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर महादेव शास्त्री जोशी यांनी जो संपादित केलेला कोश आहे त्याचं नाव आहे भारतीय संस्कृती कोश. या भारतीय संस्कृती कोशामुळे आपली अस्मिता जागी झालेली आहे. म्हणजे कोशामुळे आपली राष्ट्रीय अस्मिता सुद्धा जागी होऊ शकते. हा तिसरा मुद्दा. आणि सर्वच चौथा महत्वाचा मुद्दा असा आहे जो तुम्हालाही परिचित आहे, कठीण काहीच नाही. काय मुद्दा आहे की जीवनाच्या विविध क्षेत्रातील ज्ञान, मग ते क्षेत्र कोणतंही असो, साहित्य असो, कला असो, विज्ञान असो, कल्चर असो, कुठलंही क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, जीवनाच्या विविध क्षेत्रातील ज्ञान सर्वांसाठी उपलब्ध करून देणं ही कोश रचनेची एक प्रेरणा असते. कोश का निर्माण केले जातात? कारण जीवनातील सर्वच क्षेत्राचं ज्ञान हे लोकांना उपलब्ध करून दिलं पाहिजे. म्हणून ज्ञानार्जन आणि ज्ञान प्रसार यास एक जीवन श्रद्धा मानून व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपामध्ये प्रयत्न केले जातात. म्हणून कोश जे आहेत ते समाजाचे मानचिन्ह समजले जातात. कोशांना समाजाचं मानचिन्ह का ओळखलं जातं? लोकांपर्यंत ते आवश्यक असणारं सर्व क्षेत्रातलं ज्ञान हे कोश रचनेमुळं लोकांना उपलब्ध करून दिलं जातं. ते सामूहिक स्वरूपातील असेल किंवा व्यक्तिगत स्वरूपातील असेल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय, जेव्हा हे ज्ञान समाजाला लोकांना उपलब्ध करून दिलं जातं तेव्हा समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार आपल्याला कोश रचनेमध्ये बघावयास मिळतो. कोश रचनेत काय बघायला मिळतो तर समाजाचा समाजाची जी प्रज्ञा आहे, त्याची जी प्रतिभा आहे, ती प्रतिभा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्याला कोश रचनेमध्ये बघावयास मिळते. एकूणच काय, कोश हे समाजाचे काय असतात, मानचिन्ह असतात. तर ही संकल्पना तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, अधिक अभ्यास केला होती येईलच तुम्हाला. आता या कोशांच्या बाबतीमध्ये हे पण माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे की प्राचीन काळी आपल्याकडे कोणकोणते कोश, म्हणजे जागतिक स्तरावर आणि भारतीय पातळीवरती कोणते कोश प्रामुख्याने निर्माण झालेले आहेत, तर त्यात आपण पश्चिमेकडच्या देशांमध्ये जे कोश प्रामुख्याने निर्माण झाले त्यामधल्या कोशांचा विचार करणार आहोत. त्यातला पहिला कोश आहे नॅचरल हिस्ट्री. बघा, हा नॅचरल हिस्ट्री हा कोश इसवी सन पहिल्या शतकातला आहे, म्हणजे 2000 वर्षापूर्वीचा. नॅचरल हिस्ट्री हा जो कोश आहे हा पहिल्या शतकातला प्रामुख्याने कोश आहे. आणि ह्या कोशाचे जनक आहे प्लिनी. प्लिनीचा कोश आहे हा. प्लिनी या कोशकाराने निर्माण केलेला हा सर्वाधिक प्राचीन पश्चिमेकडचा कोश आहे. पश्चिमेकडचे देश त्यांचा हा कोश आहे नॅचरल हिस्ट्री. त्याच्यानंतर दुसरा कोश आहे तो म्हणजे 18व्या शतकामध्ये हा जो फ्रेंच विश्वकोश निर्माण केला त्या कोशाचे कोशकार आहे डेनिस दिदेरॉ. डेनिस दिदेरॉ हा यांनी 18व्या शतकामध्ये हा फ्रेंच विश्वकोश निर्माण केलेला आहे. म्हणजे मध्ययुगामध्ये हा फ्रेंच विश्वकोश पश्चिमेकडच्या राष्ट्रांमध्ये निर्माण झालेला आहे. आणि 1967 ते 71 या कालखंडामध्ये जो विश्वकोश निर्माण झाला, जो अतिशय जगप्रसिद्ध असा विश्वकोश आहे, तो म्हणजे एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका. हे विश्वकोश आपल्याला आपल्या ग्रंथालयात पण बघावयास मिळतात. तर 1967 पासून 1971 पर्यंत या कोशाची निर्मिती केली गेली, विश्वकोशाची, ज्याचं नाव आहे एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका. तर हे जे तीन कोश आहे हे पश्चिमेकडच्या देशांमध्ये निर्माण झालेले कोश. सर्वात प्राचीन कोश कोणता सांगितला, प्लिनीचा कोश, नॅचरल हिस्ट्री.
18व्या शतकामधला फ्रेंच विश्वकोश डेनिस डिडेरॉ यांनी निर्माण केला आणि एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका हा कोश 1967 ते 71 कालखंडामध्ये निर्माण झाला. त्यानंतर आता आपल्या भारतीय कोशांमध्ये बघूया. जगातली सर्वात प्राचीन समृद्ध अशी संस्कृती म्हणजे आपली वैभवशाली भारतीय संस्कृती आहे. मग आपण काय यांच्या मागे आहोत का? पश्चिमेच्या नाही, त्यांच्या खूप पुढे आहोत. मग त्या दृष्टिकोनातून भारतातल्या कोशांबद्दलची माहिती बघूया. तर भारतीय कोशामध्ये इसवी सन पूर्व सातव्या शतकामध्ये म्हणजे विचार करा, यांच्याही अगोदर 700 वर्षापूर्वी इसवी सन पूर्व सातव्या शतकामध्ये हे दोन कोश निर्माण झाले. पहिला कोश आहे निघंटू आणि दुसरा कोश आहे धातुपाट कोश. हे संस्कृत कोश आहे. निघंटू आणि धातुपाट हे संस्कृत कोश आहे जे इसवी सन पूर्व 7व्या शतकामध्ये निर्माण झाले. त्यातला हा जो निघंटू जो कोश आहेत ना, या कोशामध्ये प्राचीन वैद्यक शास्त्राची माहिती मिळते. प्राचीन वैद्यक शास्त्राची माहिती प्रामुख्याने मिळते. त्यानंतर प्रामुख्याने मध्ययुगामध्ये जे कोश निर्माण झाले त्यामध्ये महानुभाव पंथाचे कोश आहेत, बौद्ध आणि जैन कोश प्रामुख्याने यामध्ये समाविष्ट असलेले दिसून येतात. म्हणजे आता आपण एक सर्वसाधारण बघतो, 11व्या 12व्या शतकामध्ये महानुभाव पंथ हा उदयाला आला, त्याचे संस्थापक म्हणजे चक्रधर स्वामी आहेत. तर महानुभाव झालं, बौद्ध झालं आणि जैन कोश हे मध्ययुगामध्ये निर्माण झाले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये महाराजांनी केलेल्या आज्ञेवरून रघुनाथ पंडितांनी जो कोश तयार केला जो जगप्रसिद्ध आहे तो म्हणजे राज्य व्यवहार कोश. रघुनाथ पंडितांचा राज्य व्यवहार कोश हा सुद्धा प्रसिद्ध आहे. इथं आपण पश्चिमेकडचे देश आणि भारत या दोन देशांमध्ये असणाऱ्या कोशांची माहिती बघितली. आता आपल्याला पुढचे महत्त्वाचे भाग बघायचे की ते म्हणजे कोशाचे विषयानुरूप प्रकार. विषयानुरूप प्रकार म्हणजे स्वतंत्र विषय घेऊन तयार केलेले जे कोश आहेत त्या कोशांचा आपल्याला इथे आता अभ्यास करायचा आहे. तर त्यातला पहिला कोश आपण अभ्यासणार आहोत, इतिहास कोश. आता या इतिहास कोशाची माहिती प्रामुख्याने तुम्हाला पहिल्यांदा देतो. आता इतिहास कोश कशाला म्हणतात त्याची व्याख्या पण इथे दिलेली आहे. तर गतकाळातील मानवी व्यवहारांत आलेल्या अनेक शब्दांचा संग्रह करून त्याचा नेमका अर्थ देणाऱ्या कोशास इतिहास कोश म्हणतात. इतिहास कोश म्हणजे काय? गतकाळातील मानवी व्यवहारात आलेल्या अनेक शब्दांचा संग्रह करून त्याचा नेमका अर्थ देणाऱ्या कोशास इतिहास कोश म्हणतात. तर या दृष्टिकोनातून इतिहास कोशाची ही डेफिनेशन करता येईल. आता इतिहास कोशाची जी परंपरा आहे ना, ती अतिशय समृद्ध अशी परंपरा आहे. इतिहास कोशाची जी परंपरा आहे अतिशय समृद्ध अशी परंपरा आहे. या परंपरेमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तीचं योगदान या इतिहास कोशामध्ये अतिशय महत्वपूर्ण आहे ती व्यक्ती म्हणजे रघुनाथ भास्कर गोडबोले. हे आपले मराठी गृहस्थ. तर रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश, नाव नीट लक्षात ठेवा, भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश 1876 साली प्रसिद्ध झाला, हा आपल्या मराठीतला अलीकडच्या आधुनिक कालखंडातला आद्य कोश आहे. काय नाव सांगितलं मी? भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश. कोशकार कोण? रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी या कोशाची निर्मिती प्रामुख्याने केली. मग आता या कोशामध्ये नेमकी काय माहिती आहे? प्राचीन भारतीय ऐतिहासिक कोशात नेमकी काय माहिती आहे? तर भारतीय प्राचीन ऐतिहासिक कोशामध्ये प्राचीन काळामध्ये ज्या काही व्यक्ती
आणि स्थळ आहेत त्यांचा अंतर्भाव या कोशामध्ये आहे. प्राचीन काळातल्या व्यक्ती आणि त्या काळातली स्थळ त्याची माहिती या कोशामध्ये आहे. त्याचबरोबर पूर्वी आपणामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेले, भारतामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेले, ते लोक त्यांच्या स्त्रिया, त्यांचे पुत्र असतील, त्यांचा धर्म असेल, त्यांचा देश असेल, त्यांच्या राजधान्या असेल, तसेच त्या देशामध्ये असणाऱ्या नद्या असतील, पर्वत असतील, या सर्वांचा इतिहास या प्राचीन भारतीय ऐतिहासिक कोशामध्ये रघुनाथ गोडबोले यांनी स्पष्ट लिहिलेला आहे. आणि मग महत्त्वाची गोष्ट काय असते की अशा कोशामध्ये घटना आणि व्यक्ती यांचे नामोल्य, त्याचबरोबर ताम्रपट असेल, शिलालेख असेल, या शब्दांचे अर्थ आणि दस्तऐवज, हस्तलिखित, अभिलेख यांची वर्णानुक्रमे यादी पण दिलेली आहे. या प्राचीन भारतीय ऐतिहासिक कोशामध्ये काय दिलेले आहे, तर ताम्रपट झालं, शिलालेख झालं, दस्तऐवज झालं, हस्तलिखित झाली, अभिलेख लेख झाले, यांची वर्णानुक्रमाने म्हणजे आकारविलेनुसार यादी पण दिलेली आहे. त्यामुळे रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा जो इतिहास कोश आहे, प्राचीन भारतीय ऐतिहासिक कोश जो 1876 मध्ये प्रसिद्ध झाला, तो महत्वाचा आहे. त्याचबरोबर अजून एक महत्वपूर्ण व्यक्ती, ती म्हणजे य न केळकर. य न केळकर यांचा जो कोश आहे, ऐतिहासिक शब्दकोश, हा सुद्धा महत्वाचा आहे. तर इतिहास कोशामध्ये या दोन कोशांची माहिती, म्हणजे रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा प्राचीन भारतीय ऐतिहासिक कोश आणि य न केळकर यांचा ऐतिहासिक शब्दकोश, हे या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. आता विषयानुसार दुसरा प्रकार म्हणजे ज्ञानकोश. ज्ञानकोश, तर ज्ञानकोशकार जी व्यक्ती आपल्या महाराष्ट्रातली प्रसिद्ध आहे, त्यांचं नाव आहे श्रीधर व्यंकटेश केतकर. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड प्रकाशित केलेले, महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे किती 23 खंड प्रसिद्ध केलेले आहे. मग आता त्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे जे 23 खंड प्रसिद्ध केले, म्हणजे इतकं मोठं काम त्यांनी केलं श्रीधर केतकरांनी, तर त्याच्या मागे त्यांची भूमिका काय होती, त्यांनी हे जे 23 खंड प्रकाशित केले त्याच्या मागे, ते निर्माण करण्यामागे त्यांची नेमकी भूमिका काय होती. का उगीच लोक साहित्य निर्माण करत नाही, हा कोश निर्माण करण्यामागे गोडबोले आपलं केतकरांची भूमिका अशी होती की मराठी माणूस बहुश्रुत झाला पाहिजे, मराठी माणूस बहुश्रुत झाला पाहिजे, ही पहिली भूमिका होती. दुसरी गोष्ट, मराठी माणसाची ज्ञानाची कक्षा रुंदली पाहिजे, वाढली पाहिजे, त्याची ज्ञान कक्षा विस्तारावी, हा दुसरा महत्वाची भूमिका होती. तिसरी भूमिका होती की मराठी माणसाच्या विचारांचं क्षेत्र अधिक व्यापक व्हावं, मर्यादित क्षेत्र राहता कामा नये, त्याची विचार प्रक्रिया अधिक व्यापक व्हावी. आणि चौथी भूमिका होती की जगामध्ये जे प्रगत लोक आहे, त्या प्रगत लोकांच्या बरोबरीनं सुद्धा आपला मराठी माणूस उभा राहिला पाहिजे, तो पण ज्ञानाच्या बाबतीत प्रगल्भ झाला पाहिजे, ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून श्रीधर केतकरांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड प्रसिद्ध केले. मुलांना आपल्याला फक्त इतिहासात नाव लक्षात ठेवायला पण कठीण वाटतं, पण जरा विचार करा तुम्ही की या कोशकारांनी किती मेहनत घेतलेली, त्यांच्या मेहनतीला सलाम आहे आपला, लक्षात घ्या. मग तो कोणतीही व्यक्ती असो, म्हणजे अगदी आपण, म्हणजे ज्ञान देणारा हा जगातला सर्वश्रेष्ठ व्यक्ती असतो, लक्षात घ्या. बरोबर आहे की नाही? गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, पुढे चालवू आम्ही हा वारसा. मग ही गोष्ट लक्षात घ्या, या लोकांचं कर्तृत्व तुम्ही त्याची तुलना कशाशीच करू शकत नाही, लक्षात घ्या. श्रीधर केतकरांची भूमिका जर लक्षात घेतली की महाराष्ट्रीय माणूस
बहुश्रुत झाला पाहिजे, मराठी माणसाची विचारांची प्रगल्भता वाढली पाहिजे, मराठी माणूस हा जगातल्या बुद्धिमान माणसांच्या बरोबरीनं पुढे गेला पाहिजे. किती निखळ पवित्र भूमिका आहे लक्षात घ्या तुम्ही. आणि मग आपण जर या व्यक्तींची नावं लक्षात ठेवू शकत नसेल, त्यांचा अभ्यास जर आपण करू शकत नसेल, तर मग याला काय म्हणावं आपण? ही गोष्ट लक्षात घ्या, याला करंटच म्हटलं पाहिजे ना. मग अर्थात आपण आता उत्तरोत्तर तो अभ्यास करणार आहोत. तर चला, इतिहास कोश आणि ज्ञान कोश या दोन कोशांची माहिती आपण बघितली. तिसरा प्रकार आपण बघूया, आणि तिसरा प्रकार प्रामुख्याने आहे तो म्हणजे चरित्र कोश. चरित्र कोश, आता चरित्र कोश कोशाच्या बाबतीत विचारायचं जर तर लक्षात येतं की समाजामधील जे कर्तृत्ववान व्यक्ती आहे त्या कर्तृत्ववान व्यक्तींची चरित्र आणि त्यांचं योगदान, ज्या योगदान याची माहिती ज्या कोशामध्ये दिलेली असते त्याला चरित्र कोश असं म्हणतात. समाजातील जे गुणवान कर्तृत्ववान लोक होऊन गेले त्यांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या कर्तृत्वाची त्याचबरोबर त्यांच्या योगदानाची माहिती ज्या चरित्रांमध्ये दिलेली असते त्याला चरित्र कोश असे प्रामुख्याने म्हणतात. तर चरित्र कोशाच्या बाबतीमध्ये सिद्धेश्वर सिद्धेशास्त्री चित्राव, तर चरित्र कोशामध्ये सिद्धेश्वर शास्त्री चित्राव, इथे स्वर शब्द राहून गेलाय बरं का, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी चरित्र कोशाकरता भारतीय चरित्र कोश मंडळाची स्थापना केली. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतीय चरित्र कोश मंडळाची स्थापना प्रामुख्याने केली, आणि तिच्या मार्फत या भारतीय चरित्र कोश मंडळामार्फत त्यांनी 3 चरित्र कोश संपादित केले. त्यामध्ये कोणते कोणते? तर भारतीय प्राचीन चरित्र कोश, भारतीय मध्ययुगीन चरित्र कोश, भारतीय अर्वाचीन चरित्र कोश, म्हणजे प्राचीन मध्ययुगीन अर्वाचीन. तर भारतीय प्राचीन चरित्र कोश 1932 मध्ये प्रकाशित झाला. त्याच्यानंतर भारतीय भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्र कोश 1937 साली प्रसिद्ध झाला, आणि भारतवर्षीय अर्वाचीन चरित्र कोश 1946 साली प्रसिद्ध झाला. म्हणजे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतवर्षीय चरित्र कोशांचे जे तीनही घटक संपादित केले, प्राचीन मध्ययुगीन अर्वाचीन, हे सगळे स्वातंत्र्यपूर्व कालखंडात प्रसिद्ध केले. म्हणजे बघा, प्राचीन कोश केव्हा? 1932 मध्ये, मध्ययुगीन 1937 मध्ये, आणि अर्वाचीन 1946 मध्ये प्रामुख्याने संपादित केले. म्हणून सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचे चरित्र कोश हे आपल्या मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण असे कोश यावे. आता या कोशामध्ये, या कोशाची आपल्याला कल्पना यावी म्हणून आपल्याला प्राचीन चरित्र कोशातील नोंदी बघता येतील. तर या कोशामध्ये प्रामुख्याने काय काय आहे? तर या कोशामध्ये प्रामुख्याने श्रुती, स्मृती, सूत्रे, वेदांगे, उपनिषदे, पुराण, त्याचबरोबर बौद्ध व जैन साहित्यातील ज्या निर्देशित व्यक्ती आहे त्या व्यक्तींची माहिती या कोशामध्ये देण्यात आलेली आहे. चरित्र कोशामध्ये, चरित्र कोशामध्ये ज्या महत्वपूर्ण व्यक्ती ज्या प्राचीन काळापासून होऊन गेल्या त्यांची माहिती या कोशामध्ये आहे. काय काय सांगितलं मी? श्रुती, स्मृती, सूत्र, वेदांग, उपनिषद, पुराण, बौद्ध, जैन साहित्य यातील ज्या निर्देशित व्यक्ती आहे त्या निर्देशित व्यक्तींची माहिती या चरित्र कोशात देण्यात आलेली आहे. चरित्र कोशाचे निर्माते कोण? सिद्धेश्वर शास्त्री चित्राव, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता पुढचा चौथा विषयानुरूप प्रकार आहे तो म्हणजे स्थळ कोश. आता स्थळ हा जो घटक येतो तो घटक
भूगोलात फार महत्त्वाचा असतो आणि इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल हा महत्त्वाचा आहे. भूगोल आणि इतिहास यांचं परस्पर नातं अतिशय निकटचं आहे कारण विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे काही कोश आहे. विविध ऐतिहासिक स्थळ म्हटलं तर भौगोलिक घटक येतो पण ऐतिहासिक स्थळ म्हटलं तर त्याची माहिती या स्थळ कोशांमध्ये प्रामुख्याने येते. म्हणजे अगदी तुम्ही जर म्हणाल का हो सर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले निर्माण केले त्यांचा जन्म त्यांची राजधानी वगैरे बरोबर ती पण याच्यामध्ये येऊ शकते पण ते कोश वेगळे प्रामुख्याने आहे. तर या दृष्टिकोनातून महानुभव पंथामध्ये जो कोश म्हणजे यातला सर्वात पहिला जो कोश आहे स्थळ कोश तर महानुभव पंथामध्ये मुनी व्यास यांनी लिहिलेला जो स्थळ कोश आहे 14व्या शतकामध्ये त्याचं नाव आहे स्थानपोथी. महानुभव पंथातील मुनी व्यास यांनी लिहिलेला जो कोश आहे त्याचं नाव आहे स्थानपोथी. 14व्या शतकामध्ये लिहिलेला हा महत्वपूर्ण कोश आहे. मग या कोशामध्ये काय माहिती आहे तर महानुभव पंथाचे जे संस्थापक आहेत ते म्हणजे श्री चक्रधर स्वामी. तर श्री चक्रधर स्वामी हे ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद जी आहे ती नोंद या स्थानपोथीमध्ये आहे. लक्षात ठेवायचा मुद्दा बघा काय की चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावाची तपशीलवार नोंद मुनी व्यासांनी या स्थानपोथीमध्ये प्रामुख्याने केलेली आहे. साहजिकच चक्रधर स्वामींच्या कालखंडामध्ये असणारा जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राची कल्पना तो इतिहास आपल्याला या ग्रंथावरून समजू शकतो. मग चक्रधर स्वामींच्या ज्या लीळा आहेत त्या त्यांच्या लीळा चरित्रात आहे. आता लीळा चरित्र हा महानुभव पंथाचा अतिशय महत्वपूर्ण असा ग्रंथ आहे. तर लीळा चरित्रातील ज्या विविध घटना आहेत त्या घटना केव्हा कोणत्या स्थळी व कोणत्या प्रसंगाने घडल्या त्याचंही वर्णन या स्थानपोथीमध्ये मुनी व्यासांनी केलेलं दिसून येतं. म्हणून चक्रधर स्वामींच्या चरित्र लेखनासाठी उत्तम संदर्भ ग्रंथ म्हणजे स्थानपोथी आहे. तर या दृष्टिकोनातून हा स्थानपोथी स्थळकोश जो आहे तो महत्वाचा आहे. स्थळकोशामध्ये दुसरा कोश आहे तो म्हणजे प्राचीन भारतीय स्थळकोश. 1969 साली हा कोश प्रसिद्ध झाला प्रकाशित झाला. हा कोश जो आहे प्राचीन भारतीय स्थळकोश हा सुद्धा ज्यांनी प्रसिद्ध केला ते आहे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी हा कोश प्रामुख्याने लिहिलेला आहे. मग या कोशामध्ये काय काय आहे प्राचीन भारतीय स्थल कोशामध्ये तर वैदिक साहित्य कौटिल्य अर्थशास्त्र पाणिनीचं व्याकरण महर्षी वाल्मिकींचं रामायण त्याचबरोबर महाभारत पुराणे मध्ययुगीन संस्कृत शब्दकोश साहित्य फारसी जैन बौद्ध ग्रीक आणि चिनी साहित्य. म्हणजे विचार करा की सिद्धेश्वर शास्त्रींनी या कोशात किती माहिती दिलेली आहे. वैदिक साहित्य कौटिल्य अर्थशास्त्र पाणिनीचं व्याकरण वाल्मिकींचं रामायण महाभारत पुराण मध्ययुगीन संस्कृत शब्दकोश साहित्य फारसी जैन बौद्ध ग्रीक आणि चिनी साहित्य यामधील भौगोलिक स्थळ जे आहे या सर्वांमधली जी भौगोलिक स्थळ आहे या भौगोलिक स्थळांची माहिती या कोशामध्ये दिलेली आहे. म्हणून सिद्धेश्वर शास्त्री चित्रा यांचा हा दुसरा जो स्थळकोश आहे प्राचीन भारतीय स्थळकोश हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आता 5वा प्रकार विश्वकोश. आता या विश्वकोशाची निर्मिती कशी झाली बघा. आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे आदरणीय यशवंतराव चव्हाण.
तर यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या महाराष्ट्राची मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं मराठी विश्वकोश निर्मितीला चालना दिली. कोणाच्या माध्यमातून? महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं मराठी विश्वकोश निर्मितीला त्यांनी चालना दिली. आणि त्यांच्या या चालनामुळे हा आपल्या मराठीतला विश्वकोश निर्माण झाला. मग मराठीतला विश्वकोश कुणी निर्माण केला, हे आव्हान कुणी पेललं? तर महाराष्ट्रातली अतिशय ग्रेट व्यक्ती, श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे ती आहे तर्कशास्त्री लक्ष्मणराव जोशी. तर्कशास्त्री लक्ष्मणराव जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मितीचं काम सुरू झालं. चालना मिळाली कुणाकडून? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांकडून. आणि मग तर्कशास्त्री लक्ष्मणराव जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठी विश्वकोश निर्मितीचं काम सुरू झालं. आणि या विश्वकोशाचे आजपर्यंत एकूण, माफ करा, इथं 23 लिहिलेले, 20 आहे, 20 खंड प्रसिद्ध झाले आहे. 23 नका देऊ, 20 खंड प्रकाशित झालेले आहेत. आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे जगभरातलं ज्ञान आहे, विज्ञान आहे, जगभरातलं ज्ञान विज्ञान आहे, ते सार रूपानं थोडक्यामध्ये या विश्वकोशामध्ये प्रकाशित केलेलं आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, आपल्याला भाषेची अडचण असते ज्ञान मिळवण्याकरता, पण जगभरातलं ज्ञान सार रूपाने या विश्वकोशामध्ये प्रकाशित झालेलं आहे. त्यामुळं मराठी माणसाची ज्ञान कक्षा पण रुंदली, त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला दिसून येतो. आज मराठी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला, त्याच्या पाठीमागे हे पण महत्वाचे घटक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि या विश्वकोशामध्ये इतिहास विषयाशी निगडित असणाऱ्या सुद्धा महत्वाच्या नोंदी आहेत. तर्कशास्त्री लक्ष्मणराव जोशी यांनी मराठीमध्ये निर्माण केलेला विश्वकोश, ज्याचे मी सांगितले 20 नाही, 20 खंड आतापर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत. त्याच्यानंतर 6वा कोश आहे, तो म्हणजे भारतीय संस्कृती कोश. भारतीय संस्कृती कोश, आता भारतीय संस्कृती कोश, आता संस्कृती कोश म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न आपल्याला पडतो. तर संस्कृती कोश म्हणजे विविध संस्कृतीमधील धर्म, त्यांचे पेहराव, त्यांचे उत्सव, त्यांचे सण, त्यांच्या परंपरा, त्यांचे शिक्षण इत्यादीची जी माहिती दिलेली असते त्याला म्हणतात संस्कृती कोश. संस्कृती कोश म्हणजे काय? तर विविध संस्कृतीमधील धर्म, पेहराव, उत्सव, सण, परंपरा, शिक्षण याची जी माहिती ज्या कोशात दिलेली असते त्याला संस्कृती कोश असं म्हणतात. तर महादेव शास्त्री जोशी यांनी यांच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे एकूण 10 खंड तयार झालेले आहे. भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार करण्यात आलेले आहे. आणि या भारतीय संस्कृती कोशामध्ये आ सेतू हिमाचल अशा भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषक लोक, या लोकांनी घडवलेला इतिहास, सण, उत्सव, सांस्कृतिक बाबी यांची पूर्ण दखल या भारतीय संस्कृती कोशामध्ये महादेव शास्त्री जोशींनी घेतलेली आहे. तर याचे जवळजवळ 10 खंड प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर 7वा कोश, तो म्हणजे संज्ञा कोश. संज्ञा कोश याला संज्ञा असं आपण हिंदीमध्ये प्रामुख्याने बोलतो. तर इतिहासातील संज्ञा असतील, संकल्पना असतील, त्या वेगळ्या काढून समजावून सांगणारे कोश म्हणजे संज्ञा कोश. इतिहासातील संज्ञा, संकल्पना,
वेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश म्हणजे संज्ञा कोश. मग इथे समजल्या ज्या वेगवेगळ्या संज्ञा असतील, संकल्पना असतील, जसं बघा जागतिकीकरण झालं, उदारीकरण झालं, खासगीकरण झालं, साम्राज्यवाद झालं, साम्यवाद झालं, भांडवलशाही झालं, सामंतशाही झालं, अशा ज्या इतिहासातल्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत ना, त्या वेगळ्या काढून समजावून सांगणारे जे कोश असतात त्याला संज्ञा कोश प्रामुख्याने म्हणून ओळखलं जातं. आणि त्यानंतर काही वैशिष्ट्यपूर्ण विषयानुरूप नुसार तयार झालेले कोश आहेत, त्या कोशांचा पण आपण इथे विचार करणार आहोत. त्यातले आहेत लक्ष्मण दत्तात्रय जोशी यांचा एक कोश आहे, त्याचं नाव आहे संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास कोश. लक्ष्मण दत्तात्रय जोशी यांचा संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास कोश. दुसरे आहे श रा दाते, श रा दाते यांचा कोश आहे क्रांतिकारकांचा चरित्र कोश. आणि या क्रांतिकारकांच्या चरित्र कोशामध्ये जवळजवळ भारतातल्या 250 क्रांतिकारकांची चरित्र आणि छायाचित्र या कोशामध्ये आहे. 250 क्रांतिकारकांची चरित्र या क्रांतिकोशामध्ये प्रामुख्याने आहेत. आणि तिसरं आहे न र फाटक यांचा स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश. या कोशामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांना देहदंड स्वीकारावा लागला प्रत्यक्ष, त्याचबरोबर ज्यांना ज्यांना कारावास भोगावा लागला, अशा स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकांचे स्वातंत्र्य सैनिकांचं माहिती या कोशामध्ये आहे. त्याचबरोबर समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती सुद्धा या कोशामध्ये आहेत. तर काही वैशिष्ट्यपूर्ण कोशांमध्ये लक्ष्मण दत्तात्रय जोशी यांचा संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास कोश, श रा दाते यांचा क्रांतिकारकांचा चरित्र कोश आणि न र फाटक यांचा स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश. तर हे कोश या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. आता या पाठाचा अखेर करताना मी काय सांगेल, तुम्ही तर आपण इतिहासाचे अभ्यासक आहोत आणि जे इतिहासाचे अभ्यासक आहे अशा इतिहासाच्या अभ्यासकांना कोश रचनेमध्ये काम करण्याच्या भरपूर संधी आहेत. बघा इथं आपण सगळ्यांचा आढावा घेतला कोश रचनेचा. जसं इतिहास कोशामध्ये रघुनाथ भास्कर ओडबोले, यन केळकर, त्याचबरोबर ज्ञानकोशकार म्हणजे श्रीधर व्यंकटेश केतकर ज्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश निर्माण केला, चरित्र कोशामध्ये सिद्धेश्वर शास्त्री चित्राव, स्थळ कोशामध्ये स्थानपोथी निर्माण करणारे मुनी व्यास झालं, किंवा प्राचीन भारतीय स्थलकोश निर्माण करणारे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव झालं, विश्वकोश निर्माण करणारे तर्कशास्त्री लक्ष्मणराव जोशी झालं, भारतीय संस्कृती कोश निर्माण करणारे महादेव शास्त्री जोशी झालं, संज्ञा कोश बघितले आपण आणि काही वैशिष्ट्यपूर्ण कोश बघितले. तर जे इतिहासाच्या विषयामधले जे अभ्यासक आहेत या अभ्यासकांना या कोश रचनेच्या कामामध्ये भरपूर उपलब्धी आहे. आणि मग कोणत्याही विषयावरचा कोश असो त्याला इतिहासाची जोड देणं आवश्यक असतं. विषय कोणताही असो त्याला इतिहासाची जोड देणं आवश्यक असतो. म्हणून प्रत्येक विषयाला इतिहास असतो आणि इतिहासाचा अभ्यास जे असतात ते इतिहासाचे अभ्यास आपल्या अभ्यासातून कोशांच्या अभ्यासातून मग घटनाकोश, दिनविशेष कोश, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थानकोश तयार करू शकतात, तयार करण्यामध्ये सहभागी होऊ शकतात. म्हणजे या वर्षात आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की इतिहासाचा जर आपण सखोल अभ्यास केला तर इथे कितीतरी आपल्या करिअरच्या वाटा प्रामुख्याने आहे. आपलं हे शेवटचं प्रकरण याच ठिकाणी या तिसऱ्या भागामध्ये संपतंय. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, इतिहास विषयामध्ये जर तुम्ही चांगलं प्रावीण्य संपादन केलं, मनापासून तुम्हाला जर या विषयाची खरोखर आवड असेल, यामध्ये जर तुम्ही
एकदम जबरदस्त प्रावीण्य संपादन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या अनेक संधी आहेत. या वर्षीच्या अभ्यासामध्ये ती त्याला तुम्ही अधिक व्यापक कसं करू शकतात आणि इथे व्यवसायाच्या संधी तुम्ही कशा मिळवू शकतात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून या पाठ्यपुस्तकात तुम्हाला दिलेली जी माहिती आहे त्या माहितीचं ज्ञान मिळवताना ती माहिती मिळवताना तुम्हाला तुमच्या करिअरच्या वाटा शोधता येईल. आणि मला खात्री आहे बाळांनो की तुम्ही सरस्वतीचे खरे उपासक आहात. तुम्ही जी गोष्ट करा ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळेल समाधान मिळेल ते मिळवण्यासाठी सतत धडपड करत राहा प्रयत्न करत राहा. आणि जो प्रयत्न ती परमेश्वर जो प्रयत्न करतो त्याला परमेश्वर उचलून वर घेऊन जात असतो आणि तेच प्रयत्न तुम्ही करायचे. आतापर्यंत हा आपला शेवटचा 9 प्रकरण होतं ऐतिहासिक ठेव्याचं जतन. हा भाग छान पैकी आता लिहून घ्या आणि मग या प्रकरणाचा ग्रहपाठ स्वाध्याय पूर्ण करताना पाठ्यपुस्तकाखालचा क्लिअरली काळजीपूर्वक करा व्यवस्थित करा त्याच्याकडे पुनरावृत्ती वेळोवेळी बघा लक्षात राहते का बघा आणि नक्की तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. तुम्हाला इतिहासामध्ये खूप उत्कृष्ट मार्क मिळावे म्हणून मी अनिल भिकाजी कवडे सर मनापासून तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. तुम्ही आतापर्यंत माझ्यावरती जेव्हा पण प्रेम केलं मला समजून आता माझा हा प्रयत्न आहे म्हणजे मी काय असं म्हणणार नाही का बा मी फार उत्कृष्ट वगैरे शिकवतो पण मला एक काळजी वाटली. मी विचार काय केला विद्यार्थी हा त्याच्या ज्ञानापासून वंचित राहायला नको. म्हणजे किती कठीण परिस्थिती आली संकटाला घाबरून चालत नाही बाळांनो आणि म्हणून म्हटलं नको आपण करू शकतो आणि योगायोगाने ही प्रसार माध्यम आपल्याला उपयोगी आली आणि त्या माध्यमातून माझ्याकडून हा उपक्रम यशस्वी झाला आणि तुम्ही त्याचा आनंद घेतलेला आहे यातच मला खूप समाधान आहे. छान नीट अभ्यास करा आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत थांबू धन्यवाद.